माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींना पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर ना सलाम मेरे प्यारे प्यायो और बहनों आप सभी को फिर एक बार प्रभु कोशु ख्रिस्त मधुर नाम में सलाम पुन्हा एकदा पवित्र शास्त्र मधून काही भाग आज आपण सिखणार आहोत फिर एक बार पवित्र शास्त्र में से हम कुछ सीखने वाले हैं क्या आपल्या माना झुकूया आणि प्रार्थना करूया आइए हम सभी लोग अपने सर को कोय और हम प्रार्थना आकाश आणि सृष्टी चा निर्माण करते स्वर्ग और पृथ्वी वाले स्वर्गीय प्रेमळ बापा स्वर्गीय प्यारे पिता पवित्र शास्त्रा मध्ये लिहिल्या प्रमाण प्रभू जि पवित्र शास्त्र लेना तो बनौना है पिता आप हमें बनाने वाले और रचने वाले मनु हम तुझा जोड़ हम आपके चरणों में पवित्र आत्मा हमसे पवित्र आत्मा आप हमसे आत्मिक मनोगढ़ हमारे आत्मिक मनो दैवी न्याय आपका दैवी ज्ञान हम बुद्धि ने समझना सहायक हमारी इंसानी बुद्धि से समझने के लिए मान सम्मान हम तुला प्रभु मान सम्मान हम आपको देते प्रार्थना ये प्रार्थना करतो यीशु के नाम से करते हैं म्हणून तो आहे इसलिए आप सुनो पिता आमेन। आमेन। आज आपण शिकणार आहोत और आज हम सीखने वाले हैं आळस या ह्या विषयाला धरून आपण शिकणार आहोत आळस इस विषय को लेकर के हम सीखने वाले हैं आळस या शब्दाशी आपण सगळेच परिचयित आहोत और आलस इस शब्द से हम सभी लोग परिचित हैं आणि आळस हा माणसाचा शत्रू आहे म्हणून म्हटले आहे आराम ये आराम है आ, आलस मनुष्य का शत्रु है इसीलिए कहा गया है कि आराम हराम है असला आहे ऐसा कहा गया है माणसाला विश्रांतीची गरज आहे मनुष्य को शांति की आराम की जरूरत है म्हणून खुद देवाने सहा दिवसांनी इसीलिए खुद परमेश्वर बाद जेव्हा जगाची निर्मिती केली जब पृथ्वी की नींव रची गई आणि मग सातव्या दिवशी त्याने विसावा घेतला और फिर सातवे दिन में उसने आराम किया त्याच तरह से आम्हाला सुद्धा हमे भी विश्रांतीची गरज आहे शांती की जरूरत है आणि म्हणून औरिया प्रत्येक कार्यालयाला आठवड्यातून एकदा एक दिवस सुट्टी असते हर आ, हर कार्यालय पे हमेशा एक दिन छुट्टी होती है परमेश्वरा, परमेश्वरा क्युकी जब मनुष्य पूरे दिन भर में थक जाता है त्याला विश्रांतीची गरज असते तब उसे आराम की जरूरत होती म्हणून रात्र विसावा घेण्यासाठी इसीलिए रात आराम करने के लिए शरीराचे झीज भरून काढण्यासाठी परमेश्वराने दिली आहे और जो शरीर की हानी है वो फिर से एक बार दुरुस्त करने के लिए परमेश्वर ने बनाई वो रात पण प्रश्न असा है लेकिन की? अब सवाल ऐसा आहे की आम्ही आळसात काम न करता दिवस घालवतो का क्या हम आलस में काम नहीं करते हुए दिन बिताते है क्या पवित्र शास्त्र म्हणते पवित्र शास्त्र है जो काम करत नाही त्याने खाऊ नये जो काम नाही करता वे दोन थेसलेनी करास पत्र दो थेसले त्याचा तिसरा अध्याय तीसरा धाव वचन असं म्हणते दस वचन असा कहता कारण आम्ही तुमच्या बरोबर होतो तेव्हा देखील आम्ही तुम्हाला अशी आज्ञा केली होती की कोणाला काम करने की इच्छा नसेल तर त्याने खाऊ ही नहीं क्योंकि जब हम तुम्हारे यहाँ थे तब भी ये आज्ञा तुम्हें देते थे कि यदि कोई काम करना न चाहे तो खाने भी न पाए आम्ही दुसऱ्याच्या जीवावर खातो का हम दुसरे के जान पर निर्भर खाते है क्या कारण आपण स्वतः काम केलं पाहिजे खुद काम करना चाहिए उत्पत्ती याचा तिसरा अध्याय हम देखे उत्पत्ती इसका तिसरा अध्याय त्याचं एकोणीस वचन लिखा लिहिलेला आहे आपल्या निडळाच्या घामाने भाकर मिळून खाशील ओ ओ माती जाऊन मिलसील कारण तिचात तुझी उत्पत्ति है तू माती आसानी माती जाऊन मिलसील और अपने माथे के पसीने की रोटी खाया करेगा और अंत में मिट्टी में मिल जाएगा क्योंकि तू उसी में से निकाला गया है तू मिट्टी है और मिट्टी ही में फिर मिल जाएगा परमेश्वराने आम्हाला शरीर दिले आहे परमेश्वरने हमें शरीर दिया है यासाठी की आम्ही शरीराचा वापर कष्ट करण्याकरिता करावा इसलिए कि उस शरीर का उपयोग मेहनत करने के लिए करें आम्ही आळसा मध्ये दिवस घालू नये हम अपने ही आलस में दिन ना बिताय आणि नीति नीती सूत्र नीती वचन नीती सूत्र याचा आपण सावो अध्याय कडे नीति नीती वचन इसका छटा अध्याय हम देखे आणि त्याच सातो वचनाकडे आपण पाहू उसके सात वचन मे देखेंगे अरे आळसा मुंगीकडे जा तिचे वर्तन पाहून शाना हो तिला कोणी धनी देखरेख करणारा किंवा अधिपती नसता ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष्य जमा करून ठेवते तो भी वे अपना आहार धूप काल में संचय करती है और कटनी के समय अपनी भोजन वस्तू बटोरती है हे आलसी तू कब तक सोता रहेगा और नींद कब टूटेगी या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं अब यहां पर हम देखते हैं असं म्हटलेला आहे ऐसा लिख अरे आळसा कडे जा की हे आलसी चीटिओ को देख तिचे वर्तन पाहून शहाणा हो और उनके काम पर ध्यान दे और बुद्धिमान हो तिला कोणी धनी देखरे करणारा किंवा अधिपति नसता उनके ना तो कोई न्याय होते है ना प्रधान और ना प्रभुता करने वाले आणि ती उन्हाळ्यात आपले अन्न मिळवते तो भी वे अपना आहार धूप काल आणि कापणीच्या दिवसात आपले भक्ष जमा करून ठेवते और कटनी के समय आपली भोजन वस्तु बटोरती है प्रिय भावानू बहिणी मेरे प्यारे भाई और बहन या ठिकाणी आम्हाला मुंगीचं उदाहरण दिलेलं आहे यहाँ पर हमें चिठियो का उदाहरण दिया गया है आणि तिचं वर्तन पाहून आम्हाला शाना हो असा म्हणलेला आहे और उसका, उसकी बुद्धिमानता देखकर हमें बुद्धिमान होण्या केली है आणि कोणी देखरेख करणारा नसतो उसर कोई प्रभुता कोणी मुंगी मुंगी मार्गदर्शन करत नाही का कोई मार्गदर्शन नहीं करता। तरी लेकिन तब भी ती उन्हाळ्यामध्ये आपले अन्न मिळवते वो धूप में ही अपना च्या दिवसात आपले भक्ष जमा करून ठेवते और कटनी के भोजन वस्तु का संचय कर आणि म्हणून इसीलिए आम्ही देखील हम भी कष्ट करणारे लोक पाहिजे मेहनत करण्या जेव्हा तुम्ही कष्ट कराल जब आप मेहनत करोगे परमेश्वर नक्की त्या कष्टावर आशीर्वाद परमेश्वर जरूर उस मेहनत आर आशिष भेजेगानी और नीती सूत्र याचा वीस अध्याय नीति वचन इसका बीस अध्याय तेरा वचना मध्ये लिहिलेला आहे और तेरा वचन में लिखा है निंद्रा प्रिय हो नको झाला तर भिकेला लागशील नींद से प्रीती न रख नाही तो दरिद्री हो जाएगा आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल आखे खोल तब तू रोटी से तृप्त होगा काय म्हणत आहे देवाचं वचन होऊ नकोस की से सीती नरक आणि झाला तर भिकेला लाक्षी नाही तो दरिद्र हो जायगा आणि आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल आखे खोल तब तू रोटी से तृप्त होगा माझ्या भावांनो बहिणींनो मेरे प्यारे भाई और बहिनो आपण निश्चित आपण आराम केलं पाहिजे बिलकुल हमने आराम तो करणंही चाहिए पण कधी कधी आपल्याला आपली झोप पण आवडता आली पाहिजे कधी कधी हम अपने नींद को भी आ, संभाल पाए आणि जर निंद्राप्रिय जर आपण जर झालो अगर हम नींद से प्रेम रखने वाले बने तर आपल्याला वचन म्हणता की तू भिकेला लागशील तो वचन कहता है कि तू दरिद्र हो जाएगा आपले नेत्र उघड म्हणजे तुला पोटभर अन्न मिळेल आखे खोल तब तू रोटी से तृप्त होगा आणि काही लोक जर तुम्ही पाहिलं अगर कुछ लोक आपल्या निंद्रा प्रिय असतात व नींद से बहुत प्रेम राखत आणि मग हे लोक म्हणतात आता था, आज खूप थंडी आहे व कहते है आज बहुत सर्दी है आणि मग ते झोपून राहतात व सोते रहते है काही लोक म्हणतात आज फार ऊन आहे कुछ लोक कहते है आज बहुत धूप पड रही आणि मग ते म्हणतात मग आज ऊन आहे म्हणून झोपून राहायचं तो वो कहते है धूप है इसीलिए पडे राहते काही लोक मग म्हणतात आज मी थकलेलो आहे कुछ लोग कहेंगे आज मी थक गया हूँ आणि मग ते झोप झोपत राहतात और फिर वो सोते ही रहते म्हणजे झोपू नये असं नाही सोया नाही करे असं नाही पण तुम्हाला समजलं पाहिजे पर आप इस बात को समझ पाए की आपण निंद्रा प्रिय होऊ नये की हम नींद से प्रेम रखने वाले जर ना पने। तसे जर झालो अगर हम ऐसे हो गए तर आम्हाला गरीबी गाठेल तो बिलकुल गरीबी हमे जलदी पकड आणि म्हणून माझ्या प्रिय भावनो बहिणी नो मेरे प्यारे भाई और हमी स्वतः चा आत्म परिक्षण करण्या जाचना आहे है जरुरी हैर आ, काम करणं गरजेचं आहे हमने काम करणं जरुरी आणि जर आपण अशा रीतीनं अगर आपण स्वतःकडे जर लक्ष दिलं नाही आप पर ध्यान नाही दिकेला लागू शकतो तो बिलकुल दरिद्र हो जायगे आणि म्हणून इसीलिए मला काम करण्याची हौस असली पाहिजे काम करण्याचा का शौक होणार आनंद वाटला पाहिजे उसमे आनंद लागणार आणि निश्चित मग तुमची जीवन सुखी झाल्याशिवाय राहणार नाही निश्चिंत फिर जीवन सुखी जरूर होंगे आणि दररोज प्रार्थना करा हर रोज प्रार्थना पवित्र शास्त्र वाचा पवित्र शास्त्र देवाच्या सानिध्या बसा परमेश्वर के उपस्थिती मे बैठो आणि काम देखील करा और काम भी करते रहा आणि परमेश्वर फिर परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद दे आपको जरूर देशिष दे म्हणून इसीलिए आपल्या शरीरामध्ये आळस आहे का अपने शरीर में आलस है क्या आणि जर आळस आपल्या मध्ये जर असेल अगर आज हम में आलस है तो ध्यान ठेवा आळस हा माणसाचा शत्रू आहे तो ध्यान मे रि आलस मनुष्य का शत्रू आणि आलस झटक गरजेचं आहे कामाला लागले पाहिजे आपने काम करणं जरुरी मग परमेश्वर और फिर परमेश्वर कामावर आशीर्वाद आपके काम पर आशीष देग परमेश्वर आम्हाला पैसा दे परमेश्वर हमें पैसा दे मग आमचा सर्व गरजा भागतील हमारी सारी जरुरते पूरी आने हो आने सुखी होऊन जाऊ हम सुखी हो जाय पण जर लेकिन अगर तुमच्यामध्ये जर आळस असेल आपलस है तुम्ही दिवसा पण झोपत आहे दिन में भी सो रात्री पण झोपत आहे रात मे भी सो सतत हो। सतत तुम्ही निंद्रा प्रिय झालेला आहात और आप सिर्फ नींद से ही प्रीती रखने लगे हो आणि मग और फिर आपण भिकेला लागू शकतो बिलकुल दरिद्री हमे पकडले आणि म्हणून माझ्या प्रिय भावांनो बहिणी मेरे प्यारे भाई और आपण स्वतःचं आत्मपरीक्षण करूया हम अपने आपको जहाचे आहे त्या ठिकाणी उभे राहूया जहां पर है वही पर खड़े हो जाए आणि आपण प्रार्थना मध्ये जाऊया हम सभी लोग प्रार्थना करे आकाश आणि सृष्टीच्या निर्माण करत्या स्वर्ग पृथ्वी कोर स्वर्गीय प्यारे आज जसं आम्ही तुझं वचन ऐकलेलं आहे माणसाचा शत्रू आहे प्रभू हे मनुष्य का शत्रू आणि प्रभू वचन असं म्हणतात होऊ नको की नीन से प्रीती झाला तर तू भिकेला लागशील अगर हो गया तो दरिद्र लगे प्रभू मी विनंती करतो इसीलिए परमेश्वर माझ्या भाऊ बहिणींच्या जीवनामध्ये मेरे सारे भाई बहिणो के प्रभू जर आळस असेल परमेश्वर अगर आलस येशूच्या नावामध्ये येशू के नाम मे आळस मी तुला आज्ञा करतो आलस मी तुझ्या माझ्या भाऊ बहिणी मधून चालतो मी विनंती परमेश्वर मी विनंती माझ्या भाऊ बहिणींना नवीन चैतन्य मेरे भाई को नए चैतन्य से नवीन सामर्थ्याने भर परमेश्वर नये नवीन भर परमेश्वर नये उत्साह माझ्या भाऊ बहिणींना काम करण्याचे हाऊस असावी मेरे भाई बहिनो को काम करने का शौक रे आणि प्रभू माझ्या भाऊ बहिणी आपल्या शरीराला कष्ट करायची सवय लावावी परमेश्वर मेरे बहन को कष्ट करण्याची आदत लगाय प्रभू मी विनंती विनंती वचन, वचन हमने बोया तीस पट साठ पट नाही शंभर पट पी प्रभु प्रभू तीस नाही साठ नाही तो सो आमची अखंड मंडळी परमेश्वर हमारी सारे भाई बहन काम करणारे असे असू दे काम करणे नी प्रभु मी विनंती करतो परमेश्वर में विनंती जेव्हा ते काम करतील जब वो काम करेंगे कष्ट करते जब वो मेहनत करेंगे त्यांच्यावरती आशीर्वाद येऊ दे परमेश्वर उनके ऊपर आशीष दे त्यांच्या घराला बरकत दे उनके घर को बरकत दे प्रभू मी विनंती करतो परमेश्वर में विनंती करता जे भाऊ बहिण निराश आहे भाई बहन निराश त्यांना आशा दे प्रभु त्यांना आशा जे आजारी आहे प्रभु जो बीमार आरोग्य दे चंगाई जे दुःखात आहे जो दुखों में है त्यांना आनंदित कर प्रभु त्यांना आनंदित कर प्रभु आजचे जे वचन आहे परमेश्वर आजकाल स्पर्श होते हर किसी को स्पर्श तुझे वचन देणार परमेश्वर आपण नाही प्रभु मी विनंती आर्थिक आशीर्वादिष्य चंगाई देशिक शांती शांती मनोकामना इच्छा पूर्ण कर प्रभु उनके मन की इच्छा पूरा कर आणि जो काय करोना आहे प्रभु जो कोरोना मंडळी तू हम

पुन्हा एकदा तुम्हा सर्व रजा घेतो फिर एक बार मी सभी भाई बहनों से विदा लेता हूं आणि येणाऱ्या आठवड्यामध्ये पुन्हा एकदा आपण युट्यूब च्या माध्यमातून भेटूया और आने वाले हफ्ते में हम बिलकुल युट्यूब के माध्यम से मिलेंगे आणि परमेश्वर तुम्हा सर्व भाऊ बहिणींना आशीर्वाद परमेश्वर आप सभी भाई भेनों को कोशित रखे धन्यवाद धन्यवाद